एक कुटुंब आहे खरं तर, ते बीड पासून आलेले आहेत तुम्ही सोबत चौसाळामधनं, तर त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यात कोण कोण आलेले आहेत तुम्ही. आम्ही बघतो की लहान लहान तुमची मुलं सुद्धा तुमच्या सोबत आहेत. हा आम्ही 4 फॅमिली आलो होतो आम्ही. हा गाडी पिकअप आणलेली आम्ही. हा राहण्यापिण्या समजा आम्ही सुई आहे समजा आम्ही सामान समजा आम्ही घेऊन आलो सामान आमच्या घरीच. हा आम्ही बघतो खरं तर अनेक पुरुष मंडळी ह्या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत, पण तुम्ही सहकुटुंब आलेले आहेत, काय नेमकं डोक्यात होतं की सगळ्यांनाच घेऊन जायचं? सगळ्याला घेऊन जायचं का? मुलाचं भविष्य करायचं आम्हाला, मुलाला बी कळव की आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. हा काय परिस्थिती गावाकडे, म्हणजे शेती आहे तुमची, काय परिस्थिती? हा शेती आहे समजा आहे. हा काय परिस्थिती, काय पिकतं, किती एकर शेती आहे, काय होतं? मला शेती आहे 3 एकर, ज्वारी बाजरी गहू आहे आमच्या हरभरा. उत्पन्न किती आहे? उत्पन्न काय नाही सध्या, खायपुरतं आहे परपंच होतं बघायपुरतं, पोरा शिक्षणासाठी काही नाही. हा म्हणून तुम्हाला असं वाटतं की आरक्षण भेटलं म्हणजे तेवढाच आम्हाला जरा फायदा होईल. मनोज जरंगे पाटलांवर काय एवढा विश्वास वाटतो की तेच आपल्याला आरक्षण देऊ शकतील? आरक्षण ते देऊ शकतात आम्हाला. विश्वास का वाटतो एवढा? विश्वास म्हणजे राजकारणी माणूस नाहीत ते. हा त्यामुळे विश्वास त्यांच्यावर 100% विश्वास आहे आम्हाला आरक्षण ते देऊ शकतात. तुझं नाव काय? सानिका. किती दिवस झाले तू आता या सगळ्या रॅली मध्ये? 3 दिवस. थंडी वाजती रात्री? नाही. मजा येते, आवडतं ऐकायला. किती भाषण ऐकली जरंगे पाटलांची? आता कुठपर्यंत जाणार आहेस? मुंबई. आरक्षण घेऊनच येणार? खरं तर हे एक फॅमिली आहे की ते बीड वरून आलेले आहेत आणि त्यांनी म्हटलं की आरक्षण घेऊनच सोबत जाणार आहे. ताई आम्ही जसं मी त्यांना म्हटलं की आम्ही बघतोय अंतरवालीपासनं पुरुषांची संख्या आहे, तरुण पण येतात, पण तुम्ही फॅमिली सोबत आलेले आहेत, काय नियोजन? तुम्ही मागे लागले त्यांच्या का तुम्हाला? फॅमिली चालत, आम्हाला यायचंय म्हणलं सोबत, ते म्हणले चला मग निघलो. हा काय वाटतं की आरक्षणाचा कसा फायदा होऊ शकतो? फायदा तर आमच्या मुलांसाठी होऊ शकतो ना, आरक्षण पाहिजेच मुलांना. थंडीत कसं राहता? आम्ही बघितलं की तिकडे नगरमध्ये मोठी थंडी होती, बीडमध्ये थंडी होती, कसं केलं सगळं? काय नाही, थंडी बिंडी काय वाजत नाही. थंडी बिंडी काय नाही. रात्रीचा मुक्काम कुठे असतो? असंच जिथं थांबते तिथंच. सामान सगळं घेतलं सोबत? सगळं सोबत सामान आणलं, आमचे पाटील जिथं थांबते तिथंच आम्ही थांबतो. हा रात्री 2-3 वाजता ज्या सभा होतात ते ऐकल्या तुम्ही सगळ्या? हा ऐकले की सगळे ऐकले, आम्ही सोबतच आहे सारे. कुठपर्यंत जाणार आहात सगळं? आज पुण्यात तर आलेलो आहोत, अजून पुढे खूप मोठा टप्पा आहे. आम्ही मुंबई पर्यंत जाणार. काय वाटतं सरकारला, अजून काही तोडगा निघत नाही, काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? काय आमचे पाटील काढते त्याच्यात पर्व काळे. हा जे पाटील म्हणते ते. खर तर बीड मधन हे सगळं कुटुंब आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण हवे आणि त्यासाठी मग आम्ही तिघही सगळं कुटुंबच खरं तर ते एकत्र आलं, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी आणि हे सगळे कुटुंब येतात. जिथे मुक्काम असतो तिथे खरं तर राहतात, जशी सोय होईल तशी सोय होते, थंडी असो काही असो, रात्री सभा जरी झाली तरी ती ते आवर्जून ऐकतात, कारण त्यांना विश्वास आहे की मनोज जरंगे पाटील हेच आपल्याला आरक्षण मिळवून देतील आणि म्हणूनच हे सगळे जे कुटुंब आहे ते बीडमधनं आलेलं आहे. पुढे आता ते मुंबईमध्ये जाण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि मुंबईवरनं आरक्षण घेऊनच परत येणार असं सुद्धा ते सांगतायत.